नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू फाइंड द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युझिंग द फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड कशी आहे, तो फॉर्म्युला कोणता आहे, कशा पद्धतीने आपल्याला व्हॅल्यूज त्या ठिकाणी टाकायच्या आहेत, हे सगळं आपण याच्यापूर्वी बघितलं. आता आपल्याला या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे काही रूट्स आपल्याला मिळत आहेत त्याचं नेचर काय असेल, कशा पद्धतीचे रूट्स मला मिळत आहेत. काही क्वाड्रॅटिक इक्वेशन असे असतात की ते कम्प्लीट स्क्वेअर असतात. म्हणजेच काय, तर समजा एक इक्वेशन आपण इथे घेऊया, एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस वन इज इक्वल टू झिरो, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मी घेतलं. या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये याचे जर मी फॅक्टरायझेशन मेथडने काढले तर काय होतील, तर एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. याचाच अर्थ असा, एक्स प्लस वन इंटू एक्स प्लस वन इज इक्वल टू झिरो मीन्स एक्स प्लस वन इज इक्वल टू झिरो ऑर एक्स प्लस वन इज इक्वल टू झिरो मीन्स एक्स इज इक्वल टू मायनस वन ऑर एक्स इज इक्वल टू मायनस वन. काय लक्षात आलं आपल्या, तर दोघंही व्हॅल्यू सारख्या आहेत, दोघंही व्हॅल्यू इक्वल आहेत. काही ठिकाणी दोघं व्हॅल्यू डिफरंट येतात, बरोबर. मग आता हे कसं ठरवायचं, हाऊ वी डिसाईड दॅट व्हॉट इज द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. नाउ टू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट देर आर थ्री एक्झाम्पल्स. इथे तीन एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतो आहे. ह्या तीन एक्झाम्पल्सचं आपण व्यवस्थित ऑब्झर्वेशन करूया आणि मग हे तीन एक्झाम्पल्स मला फॉर्म्युला मेथडने सोडवायचे आहेत असा विचार करू आणि आपण हे फॉर्म्युला मेथडने हे तिघं एक्झाम्पल्स सोडवण्याचा प्रयत्न करू. काय घडतं ते बघूया. एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स मायनस थ्री इज इक्वल टू झिरो हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मी लिहिलं आहे. मला काय करायचं आहे, फॉर्म्युला मेथडने मला हे एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत. येस, आपली मेथड आपल्याला माहिती आहे, कम्पेअरिंग दिस इक्वेशन. आता मी हे सगळं काही लिहित नाही, पण या इक्वेशनवरून ए ची व्हॅल्यू किती येईल, वन, बी ची व्हॅल्यू किती येईल, मायनस टू, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सी, दॅट इज मायनस थ्री. इथे काय येईल, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए, 25, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी, दॅट इज 30, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सी, दॅट इज 9. इन दिस एक्झाम्पल ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 1 अँड सी इज इक्वल टू 5. अशा व्हॅल्यूज मी या ठिकाणी काढून घेतल्या. ही आपली पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय आहे, आपण फॉर्म्युला मेथडमध्ये एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a असं लिहितो. याच्यातला हा जो फॅक्टर आहे बी स्क्वेअर मायनस 4ac, याची व्हॅल्यू आपण प्रत्येक इक्वेशनची काढून घेऊया. ठीक आहे, आपण इथे काढूया, फाइंड द व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू. आता बी स्क्वेअर म्हणजे इथे काय बघा, मायनस टू स्क्वेअर मायनस 4 इंटू ए मीन्स 1 अँड सी मीन्स 3 इज इक्वल टू मायनस टू स्क्वेअर मीन्स 4, इथे काय येईल, मायनसच साईन येईल, 4 इंटू 3 दॅट इज 12 इज इक्वल टू 4 मायनस 12. आता काय होतं आहे बघा, इथे 4 मायनस 12 मला या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल. येस, हो सॉरी, मायनस 3 या ठिकाणी आहे. ओके, या ठिकाणी येईल मायनस 4 इंटू हे बघा 4ac 1 इंटू मायनस 3. ओके, हां सॉरी फॉर दॅट, मायनस 4 इंटू मायनस 3 दॅट इज प्लस 12 अँड द ॲन्सर इज 16. येस, या इक्वेशनमध्ये काय येतं आहे बघूया. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू बी स्क्वेअर मीन्स 30 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए मीन्स 25 अँड सी मीन्स 9, बरोबर. मग इथे येईल बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 30 स्क्वेअर मीन्स 900 मायनस 25 इंटू 4 दॅट इज 100, 100 इंटू 9 अगेन 900 अँड इज इक्वल टू 0. नेक्स्ट इक्वेशनमध्ये आपण बघूया, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय येते. बी स्क्वेअर मीन्स 1 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए, ए मीन्स 1 अँड सी मीन्स 5.
इज इक्वल टू 1 स्क्वेअर मीन्स 1 मायनस 5 × 4 दॅट इज 20. येस, हा 1 असल्यामुळे आपण सोडून दिला किंवा गुणाकार केला, 1च आला. 1 − 20 दॅट इज −19. −19 या ठिकाणी व्हॅल्यू आली. मी जर पुढे एक्झाम्पलमध्ये ह्या व्हॅल्यू आपल्या सॉरी फॉर्म्युल्यामध्ये ह्या व्हॅल्यू टाकायचा प्रयत्न केला तर सहज टाकता येतील. इथे मला या ठिकाणी काय मिळेल, एक्स इज इक्वल टू मी फॉर्म्युला लिहितो −b ± √(b²−4ac/2a). तसाच फॉर्म्युला मी इथे लिहिणार, एक्स इज इक्वल टू −b ± √(b²−4ac/2a). इथे पण तसाच फॉर्म्युला लिहिणार, एक्स इज इक्वल टू −b ± √(b²−4ac/2a). आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण इथे पुटअप करूया. काय होतं बघूया. −b − −2 means 2 ± √(b²−4ac) दॅट इज 16 अँड डिव्हायडेड बाय 2a, a मीन्स 1 दॅट इज 2. इथे काय व्हॅल्यू येईल, एक्स इज इक्वल टू −b − −b means −30. येस, बघा −30 ± √(b²−4ac)ची व्हॅल्यूच या ठिकाणी काय दिलेली आहे, सॉरी नॉट 16 इयर √16. या ठिकाणी व्हॅल्यू काय दिली, b²−4ac ची व्हॅल्यू दिलेली आहे मला 0, म्हणजे √0 डिव्हायडेड बाय 2a मीन्स 2 × 50. येस, अशा पद्धतीने मला लिहायचं. या ठिकाणी काय मिळेल, एक्स इज इक्वल टू −b − −1 ± √(b²−4ac)ची व्हॅल्यू किती येते, √−19 अँड डिव्हायडेड बाय 2 × 1. आता इथे दोन व्हॅल्यूज मला मिळतील, बरोबर. √16 म्हणजे 4, एक्स इज इक्वल टू 2 + ± 4/2. हा 2 कॅन्सल करायचा नाही, लक्षात घ्या. एक्स इज इक्वल टू या ठिकाणी येईल 2 + 4/2 और एक्स इज इक्वल टू 2 − 4/2 मीन्स एक्स इज इक्वल टू या ठिकाणी येईल 4 + 2 दॅट इज 6/2 दॅट इज 3 और एक्स इज इक्वल टू −2/2 दॅट इज −1. मग इथे ह्या ज्या व्हॅल्यू आल्या ह्या व्हॅल्यू डिस्टिंक्ट आल्या. डिस्टिंक्ट व्हॅल्यूज म्हणजे दोन व्हॅल्यूज वेगवेगळ्या मला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. या ठिकाणी काय मिळतात बघा, एक्स इज इक्वल टू −30 ± √0 means 0 मीन्स हिअर इज −30 / 2 × 50. याच्यातला हा 0 आणि 0 तर कॅन्सल होईल, म्हणजे या ठिकाणी काय येईल, −3/10. बरोबर, −3/10 असं मला या ठिकाणी त्या इक्वेशनची याची व्हॅल्यू मला त्या ठिकाणी मिळालेली आहे. मग आता याच्यातून मी निष्कर्ष काय काढणार, व्हॉट इज अवर कन्क्लुजन, म्हणजे माझं कन्क्लुजन या ठिकाणी काय असेल असा मी या ठिकाणी विचार करतो आहे. 30/50 5 − 20 = 50. इथे माझ्याकडून 50 लिहिलं गेलं, दॅट इज 25. मग म्हणजे या ठिकाणी 50 येईल. येस, 0 कॅन्सल झाला, −3/5. आता ही जी व्हॅल्यू आहे, इथे दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत आणि इथे एकच व्हॅल्यू आलेली आहे. लक्षात घ्या, इकडे दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत डिस्टिंक्ट व्हॅल्यू, इथे काय आलेलं आहे, तर व्हॅल्यूज आर इक्वल. एकच व्हॅल्यू याचा अर्थ दोघं व्हॅल्यू इक्वल आहेत. 130 व्हॅल्यू तीच व्हॅल्यू त्या ठिकाणी मला मिळते असं मला या ठिकाणी दिसतंय. इथे काय घडतंय बघा, −19 चं square root मला घेता येणार नाही, म्हणजे या ठिकाणी मला विचारात घेता येईल की पुढे याचे जे स्क्वेअर रूट आहे ते रिअल नंबर नाही. √this number is not real. √s are not real. म्हणून या ठिकाणी रूट्स कसे असतील, रिअल नसतील. बरोबर,
मग आता हे कसं ठरवायचं, एवढं सोडवत बसायचं का? तर नाही, नेचर ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन विचारात घेताना मला एवढंच करावं लागेल. काय करावं लागेल? तर टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी, एवढीच व्हॅल्यू मला काढावी लागेल. आणि मग त्याच्यावरून ठरवता येईल का? येस, ठरवता येईल. कशा पद्धतीने ठरवता येईल? आता इथे काय आले? हिअर बी स्क्वेअर मायनस फोर ए सी धिस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन झिरो, कारण ही पॉझिटिव्ह आहे. इथे काय घडतंय? व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू झिरो. आणि इथे काय घडतंय? बी स्क्वेअर मायनस फोर ए सी धिस व्हॅल्यू इज लेस दॅन झिरो. लेस दॅन झिरो म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह येते, लक्षात घ्या, निगेटिव्ह व्हॅल्यू येते. मग आता निगेटिव्ह व्हॅल्यू आली तर काय होईल? झिरो आली तर काय होईल? ग्रेटर दॅन झिरो आली तर आपण मॅक्झिमम एक्झाम्पल जे सोडवलेले आहेत ते ग्रेटर दॅन झिरोचे सोडवलेले आहेत. म्हणजे आत्ता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला फॉर्म्युला मेथडने एखादं उदाहरण एक्झाममध्ये आलं तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वेळेस काहीतरी झिरो येईल, नंतर लेस दॅन झिरो येईल, असं होणार नाही. तुम्हाला असंच उदाहरण येईल की ग्रेटर दॅन झिरो. म्हणजे मग त्याचं नेचर ठरवताना ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या डिस्टिंक्ट असतील, म्हणजे भिन्न असतील, वेगवेगळ्या असतील. दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळतील. मग हे नेचर आपल्याला कशावरून ठरवता येतं? हाऊ वी डिसाईड द नेचर ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर रूट्स ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेचर्स आर डिपेंड अपॉन द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. अँड दॅट्स वाय फर्स्ट थिंग इज दॅट व्हेन बी स्क्वेअर मायनस फोर ए सी धिस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन झिरो. ग्रेटर दॅन झिरो असल्यानंतर काय मिळेल मला? एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए. म्हणजे याच्या दोन व्हॅल्यूज मला मिळतील, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए. आणि दुसरी व्हॅल्यू मिळेल, एक्स इज इक्वल टू मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए. अशा दोन व्हॅल्यूज मला मिळतील. मग मी लिहिणार काय नेचर? तर इफ द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज ग्रेटर दॅन झिरो, देन द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल. मी या ठिकाणी हे पुसतो. आणि मग तुम्हाला या ठिकाणी जर ग्रेटर दॅन झिरो असेल तर डायरेक्ट कन्क्लुजन, दिस इज अ कन्क्लुजन. कन्क्लुजन काय असेल माझं? की रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, रियल अँड अनइक्वल. केव्हा? व्हेन दिस ऑकर्स. मग झिरो असताना काय होईल? उदाहरण सोडवलं होतं आपण त्यावेळेस इक्वल व्हॅल्यूज आलेल्या होत्या. म्हणजे इफ व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू झिरो, देन काय घडेल? तर एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए. याच्यातला इथे मी झिरो टाकणार आहे कारण याची व्हॅल्यू झिरो आहे, स्क्वेअर रूट ऑफ झिरो. म्हणजे ही टर्म या ठिकाणाहून निघून जाईल. म्हणजे काय मिळेल? एक्स इज इक्वल टू मायनस बी अपॉन टू ए. ही एकच व्हॅल्यू आपल्याला मिळते, पण ती एक नसून काय आहेत? त्या इक्वल व्हॅल्यूज आहेत. म्हणून काय म्हणायचं? की व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू झिरो, देन द रूट्स आर, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर इक्वल, रियल अँड इक्वल. बघा, रियल असतील आणि कसे असतील? इक्वल असतील. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. थर्ड थिंगमध्ये आपण काय करणार? व्हेन व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज लेस दॅन झिरो असं असेल तर मला काय म्हणता येईल? द रूट्स ऑफ द, कारण काय आहे की मायनस नाईन्टीनचं स्क्वेअर रूट मला रिअल नंबर मिळणार नाही, म्हणून त्याचे रूटसुद्धा रिअल नसतील. म्हणून वरती लिहिलेलं आहे, द रूट्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. म्हणजे एखाद्या उदाहरण सोडवताना मला जर इथे बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू मायनस मिळाली, लेस दॅन झिरो मिळाली, तर पुढे त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला काढता येत नाहीत. काढता येत नाहीत म्हणण्यापेक्षा त्याच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या रिअल मिळत नाहीत. मग पुढे कोणत्या व्हॅल्यू मिळतील वगैरे ते पुढचा भाग आहे, तो पुढे आपल्याला शिकता येईल. त्यामुळे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज लेस दॅन झिरो असेल तर मला कंडिशन काय लिहायची, कन्क्लुजन काय लिहायचं? तर लेस दॅन झिरो असेल तर मला लिहिता येईल की द
रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशंस आर नॉट रियल, आर नॉट रियल। आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनमधून आपण बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू काढली तर ही बी स्क्वेअर मायनस फोर ए सी याच्या व्हॅल्यूलाच डेल्टा असं म्हणतात। दिस इज कॉल्ड ॲज अ डेल्टा, याला डेल्टा असं आपण म्हणूया। मग अगदी सोपं आहे की कंडिशन्स, तीन कंडिशन्स मला लक्षात ठेवायच्या आहेत। काय? मला एकदा माहिती झालं की बी स्क्वेअर मायनस फोर ए सी याला डेल्टा असं म्हणतात। पहिली कंडिशन, इफ डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो। सेकंड कंडिशन, इफ डेल्टा इज इक्वल टू झिरो। अँड थर्ड कंडिशन, इफ डेल्टा इज लेस दॅन झिरो। असं असेल तर काय घडेल? डिस्टिंक्ट रूट्स आहेत, रूट्स आर रियल अँड अनइक्वल असं मला लिहिता येईल। झिरो असेल तर काय येईल? रूट्स आर रियल अँड इक्वल असं मला लिहिता येईल, कन्क्लुजन काढता येईल। आणि लेस दॅन झिरो असेल तर रूट्स आर नॉट रियल, रूट्स आर नॉट रियल। हे लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे। ह्या तीन कंडिशन्स आपल्याला लक्षात ठेवायच्या अँड दिस इज कॉल्ड ॲज अ नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन। येस, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक। एक एक्झाम्पल आपल्याला येतं की फाइंड द नेचर ऑफ द रूट ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यावेळेस मला काय करायचं आहे? एवढं उदाहरण सोडवायचं नाही आहे, जस्ट वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डेल्टा अँड आफ्टर फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ डेल्टा वी कॅन कन्क्लूड बाय दिस थ्री कंडिशन्स। या तीन कंडिशन्समध्ये कुठे बसतो आहे आणि त्याचं नेचर आपल्याला कन्क्लूड करायचं। ओके, येस, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू आणि नवीन उदाहरणं असतील त्याच्याबद्दल आपण विचार करूया। धन्यवाद।